शिंदे गटाला पहिला मोठा झटका, यवतमाळच्या त्या दिग्गज जिल्हा प्रमुखाचा राजीनामा। नमस्कार, मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची यवतमाळमध्ये डोकेदुखी वाढली आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदेच्या पक्षाला पहिला तडा गेलाय। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे यवतमाळचे जिल्हा प्रमुख गजानन बेंजकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। इतकंच नाही तर बेंजकीवार यांनी पांढरकवाडा बाजार समितीच्या सभापती पदाचाही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे। बेंजकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे आहे, त्यांनीच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या सेनेला हादरे दिले। राज्यातल्या अनेक भागातले आमदार त्यांनी आपल्याकडे वळवले, खासदारांना सोबत घेतलं। इतकंच नाही तर सामाजिक आधारावरील राजकीय समीकरणही जुळवण्याचा प्रयत्न शिंदे करत आहे। अशातच शिंदे समोर पेच उभा टाकला आहे। हा राजकीय पेच उद्भवला आहे यवतमाळमध्ये। ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदावरून पाय उतार व्हाव्या लागलेल्या संजय राठोडांनी शिवसेनेतल्या बंडाळीनंतर शिंदेना साथ दिली। संजय राठोड यांचा हात धरून गजानन बेंजकीवारही शिंदे गटात सामील झाले होते। गेल्या 20 ते 25 वर्षापासून ते शिवसेनेत कार्यरत असून संजय राठोड यांच्या विश्वासातील नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। बेंजकीवार जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्याचबरोबर पांढरकवाडा बाजार समितीच्या सभापती पदाची सूत्रही त्यांच्याकडे आहे। अशातच गजानन बेंजकीवार यांनी अचानक जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे। पांढरकवाडा तालुक्यात बेंजकीवार यांचा समर्थन करणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। महत्वाचं म्हणजे बेंजकीवार यांच्या राजीनाम्याने शिंदे गटाला पहिला मोठा धक्का बसलाय। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।